वर्षानुवर्षे नुसतीच चर्चा आणि इमारतीच उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे यामुळे आता या इमारतीमध्ये युद्धपातळीवर काम सुरू आहे चिंचवड शहरातील प्रेमलोक पार्क येथील महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी शाळेच्या इमारतीमधून नवीन आयुक्तालयाचे कामकाज चालणार आहे या आयुक्तालयात प्रथम आयुक्त होण्याचा मान आर के पद्मनाभन यांना मिळालाय तर अप्पर पोलीस आयुक्तपदी मकरंद रानडे उपायुक्तपदी नम्रता पाटील विनायक ढाकणे सहायक आयुक्त श्रीधर जाधव चंद्रकांत अलटवार आणि सतरा पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी पाहता मागील अनेक दिवसापासून पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी केली जात होती मात्र अनेकदा यावरती घोषणा होऊन अंमलबजावणी मात्र प्रत्यक्षात होत नव्हती आता येणाऱ्या अठरा ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय या ठिकाणी सुरू होणार आहे एकंदर कशा प्रकारचं या ठिकाणचं कामकाज असणार आहे इमारत कशी असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्या अधिकारी बसणार आहे त्याचबरोबर पुणे शहर आणि ग्रामीण या दोन भागामधील कोणत्या पोलीस स्टेशनचा समावेश या नवीन पोलीस आयुक्त मध्ये केला जाणार आहे याचा साडावा माझे सहकारी अमोल एनमार माझ्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एकंदर काय सांगताल कशा प्रकारचा हे पोलीस आयुक्तालय असणार आहे आणि पहिले पोलीस आयुक्त या ठिकाणी कोण असणार आहेत पिंपरी चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा आयुक्तालयासाठी आयुक्त पदाचा पहिला मान आर के पद्मनाभन सरांना भेटलेला आहे ही आपण पाहतो ते या इमारतीतूनच पोलीस आयुक्तालयाचं कामकाज सुरू होणार आहे येत्या अठरा ऑगस्टला इथून कामकाज सुरू होईल अशी अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेला आहे असं येथील राजकारण्यांचं म्हणणं आहे त्यानुसार इथून सुरू होईल <सवाँगा> पिंपरी चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालयत पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील नऊ पोलीस स्टेशन <सवाँगा> आणि ग्रामीण पुणे पोलिसांच्या ग्रामीण दलातील पाच पोलीस स्टेशन इकडे वर्ग करण्यात आले पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यामध्ये ग्रामीणमध्ये देवरोड पोलीस स्टेशन तळेगाव पोलीस स्टेशन तर एक गाव एम आय डी सी पोलीस स्टेशन चाकण पोलीस स्टेशन आणि आनंदी पोलीस स्टेशन ह्या पाच पोलीस स्टेशनचा समावेश या पोलीस आयुक्तालयात झालेला आहे <सवाँगी> शहर पोलीस दलातील <सवाँगी> दिघी पोलीस स्टेशन भोसरी पोलीस स्टेशन एम आय डी सी पोलीस स्टेशन त्यानंतर निगडी पोलीस स्टेशन पिंपरी पोलीस स्टेशन सांगवी पोलीस स्टेशन चिंचवड पोलीस स्टेशन हिंजवडी पोलीस स्टेशनचा समावेश आहे सांग यामध्ये अगोदर असणाऱ्या परिमंडळ मधलं चतुर्संगी पोलीस स्टेशन हे वर्ग करून पुणे शहर पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात आलेले त्या बदल्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय दिघी पोलीस स्टेशन इथं वर्ग देण्यात आले पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यासाठी पहिल्या टप्प्यात बावीसशे सात पद भरण्यात येणार आहेत ही पदं पुणे ग्रामीण आणि पुणे शहर यांच्यातून वर्ग करून हे चालू करून चालू करणार यानंतर जी राहिलेली बावीस जवळपास सव्वीसशे पदं आहेत ती पदं तीन टप्प्यात भरणी झाली एक पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा ही तीन टप्पे दोन वर्षात पूर्ण करण्याचे शासनाने म मंजूर केलेलं आहे आणि यासाठी लागणारा खर्चला सुद्धा मा मान्यता देण्यात आली आहे आत्ता जी ही आपण पाहतो इमारत या इमारतीमधून अठरा ऑगस्टला पोलीस आयुक्तालय सुरू होईल अशी चर्चा आहे आणि एकंदरीत काम पाहता ते सुरू होईल असं वाटत आहे कारण पोलीस आयुक्त इथं घोषित केलेले आहेत अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांची नेमणूक ने ने केलेली आहे त्यानंतर दोन डी सी पी दिलेले आहेत नवीन बदल्यांमध्ये आणि आत्ता जो ग्रामीण आणि शहरचा जो बंद जो पोलीस दल आहे तो देणार आहेत एक त्याच्यामुळे एकंदरीत अशी पिंपरी चिंचवडकरांना अशा आहे की येत्या अठरा ऑगस्टला तरी किमान हे पोलीस आयुक्तला जे बहुचर्चित आहे नुसत्याच घोषणा सुरू होत्या वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या ह्याला कुठेतरी सुरू होईल असं एकंदरीत वाटत आहे एकंदर मला मला असं विचारायचं आहे एकंदर जर या संपूर्ण दोन्ही शहराची लोकसंख्या जर पाहिली गेली तर अनेक दिवसापासून पिंपरी चिंचवड शहराचा औद्योगिक वसाहती या ठिकाणी आल्या आणि झपाट्याने वेग वाढला वेग वाढला त्याचप्रमाणे गुन्हेगारी देखील या ठिकाणी उदयाला आली एकंदर संपूर्ण या क्षेत्रामध्ये आता एकंदर या संपूर्ण आयुक्तालयासमोरच आपण म्हणूया कोणकोणत्या प्रकारची आव्हाने असणार आहेत की जी गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होईल सर्वात पहिलं पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांसमोर सर्वात मोठं आव्हान असेल ते लँडमार्फिया कारण पिंपरी चिंचवडचा ज्या झपाट्याने विकास होतात आणि जमिनीचे वाढते रेट याच्यामुळे या शहरामध्ये सर्व वेगवेगळ्या टोळ्याचे सदस्य कार्यरत आहेत आणि सर्वजण ह्या लिटिगेशन जमिनीमध्ये लिटिगेशन करून त्याच्यातून भांडण तंटा करून त्या जमिनी मिळवून त्याच्यातनं पै जास्तीत जास्त पैसा मिळवण्यासाठी धडपड करत आहेत mm. यामध्ये आत्ता नवीन येणार ग्रामीणमधलं पोलीस स्टेशनचा सर्वात मोठा टेन्शन राहणार आहे चाकण एम आय डी सी mm. तळेगाव एम आय डी सी आणि ऑलरेडी पिंपरी चिंचवडमधले असलेले हिंजवडी आय टी पार्क भोसरी mm. एम आय डी सी आणि पिंपरी एम आय डी सी या सर्व औद्योगिक वसाहती याच्यामध्ये आहेत या शहरामध्ये कामगार ते पार आय टी क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र असं ह्या शहराची विभाजन शहराची कार्यरचना आहे त्याच्यामुळे या शहरात काम करताना पोलिसांना खूप तत्परतेने काम करावं लागणार यापूर्वी कुठल्याही एखादी घटना घडल्यानंतर एक तर पुणे आयुक्तालयातनं म्हणजे mm. शिवाजीनगर मुख्यालयातनं यायला ये या लागणारा बंदोबस्त तोभे mm. किंवा देवोरोड किंवा आमच्या चाकणमध्ये एखादी घटना घडली mm. त्यानंतर आपल्या ग्रामीणमधून येणारा पोलीस फोर्स याला येणार यायला ये लागणारा वेळ त्याच्यामुळे hmm. तेवढ्या वेळा ते समाजकंटक तिथं करायचं त्यांच्या जे डोक्यात प्लॅन आहे ते करून पसार होत होते आता पिंपरी मध्ये आयुक्ताला झाल्यामुळे पोलीस दल मोठ्या प्रमाणात मिळणार आहे hmm. आणि एखादी घटना इथं घडल्यानंतर तिथं लवकरात लवकर पोलीस दल जाऊ शकतं हा एक जमिनीची बाजू पद्मनाभन सरांबद्दल बोलायचं झालं तर ते काम करू शकतील कारण त्यांनी नक्षलवाद आणि ज्या वेगवेगळ्या hmm. ठिकाणी काम केलं आहे त्यांचा अनुभव पाहता राष्ट्रीय महामार्गचं काम केलं आणि त्यांच्यासोबत जे असणारे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत काम करणारे मकरंद रानडे मकरंद राणे रानडे यांनी यापूर्वी पुणे शहरातच काम केलेलं आहे त्यामुळे या शहराचं त्यांना बरे अशी माहिती आहे त्याच्यासोबत डी सी पी म्हणून जे आले ते विनायक डाकणे विनायक डाकणे हे ग्रामीण पोलीस ग्रामीण पोलीस दलात होते त्यांनी देवरोड डीवाय एस पी आणि लोणावळा डी वाय एस पी हे काम पाहिल्यामुळं जे आता नव्याने येणारे ग्रामीणमधले पोलीस स्टेशन आहेत त्यांचा अभ्यास त्यांना असू शकतो आणि जे आत्ता जे इथले पोलीस स्टेशनला जे पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक म्हणा किंवा यांना या भागातली चांगली माहिती आहे त्याच्यामुळे पोलीस आयुक्त कशा पद्धतीने या सगळ्यांचा वापर करून काम करून घेतात त्याच्यावर हे सगळं ठरणार आहे काम नक्कीच आम्हा पिंपरी चंचवडकरांना आशा आहे की त्यांच्याकडनं काम चांगलं होईल पण ते कुठल्या पद्धतीने काम करून घेतात या सगळ्या अधिकाऱ्यांकडून आणि ते समाजावर आणि गुन्हेगारावर कशी स्वतःची छाप पडतात त्याच्यावर सगळं ठरणार आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची ही नवीन इमारत आहे चिंचवड शहरातील प्रेमलोक पार्कमध्ये ही इमारत असून याच इमारतीमधून नवीन पोलीस आयुक्तालयाचा कारभार या ठिकाणी सुरू होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रीतम पुरोहितसह अशोक मरोळे पोलिसनामा ऑनलाईन